भाजपचे तत्वज्ञान लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रखर टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी आयोजित बाळापूर सभेत केली. बाळापूर नगर परिषदद्वारा जनतेच्या सुविधांसाठी 55 लाखाच्या वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी वरील उद्गार काढून भाजपावर प्रहार केला. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक मदतसाठी कटिबद्ध आहे असेही मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे आयोजन सय्यद हुसमोद्दीन सभागृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोमती ठाकूर, महिला बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख, तर प्रमुख अतिथी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, माणिकराव ठाकरे, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, बाळापूर नगर परिषद अध्यक्ष एनोद्दीन खतीब, शिक्षक आमदार सरनाईक, हिदायत पटेल, बबनराव चौधरी, महेश गनगने, काँग्रेस प्रवक्ता सुधीर ढोणे, बाळापूर नगर परिषदचे शिक्षणाधिकारी चोरे हे उपस्थित होते. यावेळी 17 महिला बचत गटांना 44 लाखाचे स्टेट बँकेचे चेक देण्यात आले. महिलांनाही विकास कामासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी केले. MCNews करिता काजी मेहंदी हसन, हातरून.